अफगाणिस्तानमध्ये सत्ता परिवर्तन सर्वसमावेशक नाही तसंच कुठल्याही चर्चेविना झालं त्यामुळे या नव्या सरकारला मान्यता देण्याआधी जागतिक समुदायानं गांभीर्यानं विचार करणं आवश्यक आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे शांघाय शिखर संघटनेच्या बैठकीत आज अफगाणिस्तानवर झालेल्या विशेष चर्चेत ते बोलत होते अफगाणिस्तानमधल्या घडामोडींकडे अत्यंत गांभीर्यानं बघायला हवं त्यांच्यामुळे या संपूर्ण प्रदेशात अस्थिरतेचा धोका कायम राहणार आहे ही अस्थिरता आणि कट्टरतावाद असाच राहिला तर यामुळे जगभरातच दहशतवादी आणि कट्टरतावादी विचारांना प्रोत्साहन मिळू शकेल अशा कट्टर संघटनांना हिंसेच्या माध्यमातून सत्ता मिळवण्याचा मार्गही उपलब्ध होऊ शकेल अशी शक्यता पंतप्रधानांनी वर्तवली या घटनाक्रमामुळे या प्रदेशात अंमली पदार्थ अवैध शस्त्र आणि मानवी तस्करीच्या प्रमाणात वाढ होऊ शकते त्यातही अत्याधुनिक शस्त्रास्त्र अफगाणिस्तानातच राहिली आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधलं सध्या अफगाणिस्तानमध्ये मानवतेचं गंभीर संकट निर्माण झालं आहे अफगाणिस्तानातल्या घडामोडींचा भारतासारख्या शेजारी देशांना मोठा फटका बसू शकतो हे लक्षात घेऊन प्रादेशिक स्तरावर सहकार्यावर अधिक भर द्यायला हवा असं पंतप्रधान म्हणाले